हरिनाथ महाराज की, सब संतन की। धनी वो धनी, ओ भाकरन ली बेगी नहीं है। अले अले गे अले। काय ग, काय बघतेस इकडे तिकडे? अहो बाळू कुठे? बाळू मला काय ठाव भाई, तो कधी रानात येतोय वय? अहो सकाळच्याला तुमच्या पाठी धाडून दिला होता की, म्हटलं तुमच्या बरोबर रानामध्ये मेंढर बी चारल, मारानं हिंडल बी, जीव दमल बी, नरमल बी, म्हणजे तरी निदान राज्याला चार घास खाईल सुकान। लई शानी आहेस, धर आहे बाई आपलं पोरग, चार शहाण्या सुरत्या पोरांवानी वागला आज काय, आज पतूर का तुला वाटत हे असं होईल? तुम्ही असं करा, तुम्ही खाऊन घ्या भाकरी, मी पाहून येते पोराला कुठं गेलंय, कुठं गेला असेल, कुणाला दखल? अगं बाईस, असेल कुठं तरी त्या वेताळाच्या रानात, नाही तर गाव कसा बाहेरच्या उकेरड्यात। हा असं उगा वंगाळ नका हो बोलू, नाही लेकरू त्याला काय कळते व जगाची रीतभात, पण माझी खात्री आहे बघा कल्लेश्वराच्या कृपेनं समद ठीक विलो कळल त्याला हळूहळू सगळं। तुम्ही भाकरी खाऊन घ्या, मी पाहून येते पोरग कुठं गेलाय ते। आलीच मी बाळू, बाळू रे, ए बाळू, बाळू रे, बाळू रे, कुठं शोधायचं याला, बाळू रे, अगं तिकडं कुठं उडकते मला, मी तर इकडं आहे बोल। अरे कुठं रा, निस्ते आवाजच ऐकू येतोय, नजरेला भी पडनास। ए आहे तू लय नशीब बोलस, तुला तर माझा आवाज तरी ऐकू येतोय, इतर असणे ते बी सुख मिळत नाही। अरे पण हायस कुठं तू, नजरेला मी पडानास बघ। अरे मी इकडे इथं आहेस वय, आणि मी कवा दंड बघते तुला, असं काट्यात झोपतात का, उठ बघू, आणि एखादा टोचला म्हणजे अंगाला गादी परीच बी मऊ वाटतात मला या काट, आणि काट्यांची सवय असलेली कधी बी बरी तर आहे तुझ्या माझ्या जीवनात, माणसाला नुसतीच फुलावी असतात, पण ती बिन मौसमाची कशी मिळणार? अरे तू काय बोलतोयस, काय बी कळना बघ मला। अरे असं काय करतोस बाबा, हा निस्ता जीव टांगणी लावतोस बघ माझा। अरे तुझ्या पायी गावातल्या लोकांची लई बोलणी ऐकून घ्यायला लागतात मला। अगं मग बरं झालं की मॅच तर ओळख आहे तुझ्या घराची, या जगाची। आता कसं समजावून सांगू या पोराला, तू उठ बघू अदुगर, माझी आन आहे बघ तुला। बर ये बघ उठ। किती हाल कर दुसरे कवळ्या जीवाचे, आईचा विचार बी येत नाही ना टाकूऱ्यात, समजा जगाचं शहाणपण शिकवतेस आणि एवढं बरं नाही रे लक्षात येत, सकाळ धरणं भाकरी बी नाही खाल्लीस, थोडी भाकरी खाऊन घे।
आहे पोट भरलंय माझं. कशानं येऊन खाऊन पोट भरलं वय रे तुझं? नाही बाबीचा पाला खाल्ला. तू बाबळीचा पाला खाल्ला होय रे? काय टकूर आहे का गेलं कामातून? काय शाळा मंडळ बी तोच पाला खातात ना. अरे त्यांचं वायलं आपलं वायलं राजा. पण त्यांच्या तळी आपल्यात एकच देव असतो ना. त्यांच्या देवाला मात्र पाला चालतो आणि आपल्याला नाही असं का? काय बोलतो ते कळण्याची लायकीच नाही बघ आमची. मायाप्पा अरे तुझ्या पोराचं काहीतरी कर बाबा. हाय घुडगाबर पर भाषा पराभाला धरायची होय की. मी अभि तीच म्हणतो या इतर पोरा म्हणजे ती मिसळत नाही. दंदा 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 मारा मार बी करत नाही. शाळेच शाळेच नावच घेऊ नका. आता ह्याच्या संगतीनं आमची बी पोरं बिघडायची नाही म्हणजे झालं. मायाप्पा आमचं एक ऐका बाबा, पोराला वार लागलाय, देवऋषाला दाखवा लवकर. पण म्या म्हणतो या त्याच्या परीस बी एक चांगला सल्ला देऊ का तुला? द्या की. अरे असली पीडा घरात ठेवण्यापेक्षा दे की त्याला कल्लेश्वराच्या पायरीवर सोडून. शानाचं किर लेख रुजत नाही झालं आम्हाला. जलंबर घरी बसून पोसायची ताकद आहे आमची. अरे पायाला ठेच लागली म्हणून पाय तोडायची भाषा करतोस वैर. अरे लई शहाणा आहेस. आई बापा मोरस लेकराची ताटा तूट करायची भाषा करतोस वैर. मग बस जन्मभर ऐकत त्याची मुक्त फळ काय म्हणा इटूला भेटवायचे. आता तुला एक दिवस भेटव म्हणा इटूला. इटूला भेटवतोय. चला रे चला 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 इटूला भेटव चला. सत्य बाळाच्या काळजीनं माझा जीव बी लई तुटतोय बघ. काय करावं काय कळना झालंय. या लोकांचं बोलणं काय मनावर घेत आहे? लोक चार तोंडाने बोलणारच की. अगं पर बाळा शाना व्हायला हवा नव का हे बाकी खरं. नाहीतर उद्या लोक नाडतील त्याला. जगाची रीत भात नाही शिकला तर आपल्या पाठी कोण सांभाळणार त्याला? कस जगणार तो त्याच आयुष्य? मग काय करायचं म्हणतास? बाळाला कामाला लावायचं म्हणतोय मी. आता मग अहो केवढा लहान जीव त्यो. अग असच म्हणत राहिलीस तर काय बी व्हायचं नाही ग त्याच. त्या परीस आपला भीमप्पा घोंगडी बी नाही लागला. चार पैसे घरात कसे द्यायचे ते बी कळायला लागलं त्याला. आणि आपल्या बाळाची व्यवहाराच्या नामानं बोंबच आहे म्हण की. अग कधी सुधरायचा त्यो? त्या परीस चंदू शेटकड कामाला लावला तर शाना सुरता तर होईल की. नाही नाही अहो चंदू शेटकड म्हणजे गावाबाहेर की. कशाला लेकराची ताटा तूट करता हो? सत्य बाप असल व माझं लेकरू येड वागड अहो दामटून घातल्या बगैर दोन घास खात बी नाही कधी. एवढं लांब गेल्यावर त्याची काळजी कोण व घेणार? सत्यवा लेकराचं नुकसान करणारी माया घातक असती लक्षात ठेव. मायाप्पा तुझ्या बाळाविषयी आम्ही फार चांगलं ऐकलेलं नाहीये. नाही म्हणजे त्याच्याबद्दल गावामध्ये उलट सुलट चर्चा होते. तो येडगळे तासन तास म्हणे आकाशाकडे एकटक बघत राहतो. शाला शाला मध्ये कधीतरी गायब पण होते. अशाच काहीतरी नाही म्हणजे
अशा वेळी कामामध्ये दिरंगाई झाली तर काठीनं फोडून काढा की व ना, आमच्या तोंडून एक शब्द बी गेला तर आमच्या एका तोंडाची दोन तोंड करा की एका झटक्यात। हे बघ मायप्पा, पोराला मारणं बिरणं काय आम्हाला जमायचं नाही। ज्या क्षणी आम्हाला वाटेल की तुझा पोरगा काम करत नाही त्या क्षणी आम्ही तुला सांगावा धाडू, तू त्याला घेऊन जा। वयजी, पर पोर तसं लई गुणाचा आहे, सांगितलेलं समद काम खालमानानं करेल बघा, आणि गाई गुरांच्या आणि शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत तर लई जिवाळा आहे त्याला। बायप्पा हे एकदम चांगला बोलला तू, नाही म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये गोठा साफ करायला आणि गुरांची राखण करायला त्याला ठेवून घेऊ। मायप्पा, माणसाच्या आवडीचं काम त्याला मिळालं की त्याचं मन रमत। लई उपकार झालं बघा। नाही हो, कातडीचं जोडं करून तुमच्या पायात घातला तरी उपकार फेटायचं नाहीत। राहू देत राहू देत, कुठे आहे तुझा बाळा? का पळाला मागच्या मागे? नाही जी, वाड्याच्या बाहेर उभा करून आलोय, म्हणलं आपले उपकार झाले तर मग त्याला आत घेऊन यावा। असं जी, चल तर मग भेटू तुझ्या बाळाला। चला मजी। कशी आईस, राग गेला नाही अजून माझ्यावरचा? अग येड आला बिगर भेट तरी कशी व्हायची आपली? काय चाललंय तुझ, दूध देतेस ना मग भरपूर? अरे बाळा, ती गाय दूध देत नाही। कधीपासून? अरे खूप वर्ष झाली। हो पण गोमाता ती निव्वळ दूध देत नाही म्हणून तिला सोडून देणं माझ्या मनाला काही पटत नाही। हा म्हणून अशी गोठ्यात बांधून ठेवली आहे तिला, आणि एका गाईला चारा घालणं मला काही जड नाही। हे ऐकतेस ना, वं एवढी चांगली माणसं तुला गावली आहेत आणि हो तुझा नखरा म्हणायचा? हे आता आलोय मी, माझा शब्द मी पाळलाय, तू पण तुझा अट्ट सोड बर। माझा राग यांच्यावर कशा पाय करती, बिगीन दूध दे आणि हो मोकळी। आई साहेब दुधाची चरी आणा। अरे बाळू याड आहेस काय, मालकीन बाईसनी काम सांगतोयस वय, आणि इतक्या सालची वांजोटी गाय अशी अचानक दूध कशी देईल? दूध काढा तिच।
कसला वेडा हट्ट? अरे चार दिवस झाले अन्नाचा कण नाही तुझ्या पोटात, काहीतरी खाऊन घे ना बाप्पा। बाळा, अरे त्या थाळीपाई स्वतःची तब्येत का बिघडून घेणारेस? बाळा, उद्या तुझ्या तब्येतीचं जर काही बरं वाईट झालं तर मायप्पाकडे आम्ही कोणच्या तोंडानं जायचं रे? मला माझी थाळी हवी आहे, हेच धरून बसलाय कधीपासून। काय करावं या पोराचं? बाळा बाळा, अरे ती देवाची थाळी, अख्खं विश्व दर्शन झालंय आम्हाला त्याच्यात, म्हणून देवघरात ठेवली। सकाळ संध्याकाळ आम्ही तिची पूजा करतो रे। बाळू, अरे तुझ्या योगानं आमच्या घरात देव आले। होय बाळा, आता ती थाळी देवघराबाहेर कशी बरं काढायची? हा, मला माझी थाळी हवी आहे। बाळा बाळा, तुझ्या पाया पडतो, पण थाळीचा हट्ट सोड। माझ्या देवाला सोडू म्हणता? मग धरू कुणाला आणि जाऊ कुठं? हे बघा, ती थाळी आपली बरकत आहे, ती थाळी काही याला देता यायची नाही। तुम्ही असं करा, दोन दिवस त्याला याच्या गावी नेऊन सोडा। बर, तिथल्या वातावरणामध्ये रमेल तो, शांत होईल, आपला हट्टही सोडेल, परत त्याला घेऊन येऊ। कस तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे। बाळा, येतोस माझ्या बरोबर तुझ्या गावाला? होय, मला जायलाच पाहिजे माझ्या गावाला। इथं जे गावायचे ते गावलंय मला। मला तुम्ही लेकरावणी जपलं म्हणून पुण्याचे भागीदार आहात तुम्ही दोघ, म्हणून ती थाळी तुम्हीच घ्या। देव भेटलाय ना, वा मग त्यो सांभाळा नीट। येतो मी। मायप्पा, तुम्ही एकदा वय म्हणालात का पुढचं समजा एकदम सोपं होऊन जात आहे। बघा, आता आमची पोरगी सत्यवा तुम्हाला पसंत आहे का नाही ते एकदा सांगून द्या की।
अहो आमच्या पसंतीचं काय घेऊन बसलाय? आम्ही लाखो म्हणू की आणि बाळूचं काय, त्याचा हातच सोडायला तयार नाही तो, लगीनच करायचं नाही म्हणतो. तर काय जलंबर तसाच राहणार का तो, हुप्या मारुती सारखा? आता ह्या केपेला आलोय तर उरकूनच टाकूया, लग्नाचं म्हणतो मी. बाळप्पानं ऐकलं नाही तर त्याचं कान पकडून त्याला भावल्यावर उभा करतो की नाही बाबा? अरे सोड रे बाबा, सोड की रे, काय उंदर म्हणे कान कुरतडत रे. एकदा सांगितलं ना लगीन करणार नाही म्हणजे नाही. कसं लगीन करीत नाही तेच बघतो मी, चांगला काटीनच फोडतो तुला. अरे मार की, घाबरतो काय तुझ्या माराला? मार खाऊन मरण पण लगीन करणार नाही. पण का म्हणतो मी, काय कमी आहे म्हणतो मी माझ्या पोरीत? अरे बाबा काय बी कमी नाही तुझ्या पोरी, तेच तर सांगायलोय. माझ्याशी लगीन लावशील तर आयुष्य ना असेल तिच. अरे बाबा माझा जीव गुंतलाय माझ्या देवा. अरे हिच्याशीच काय, कुणाशी बी लगीन करणार नाही मी. अरे पण का, हे बघ बाळा, माझ्या पोरी संग लगीन करशील तर संसार सुखाच होईल तुझा. कस सांगणार तुम्हाला, आम्ही देवाची माणसं, लगीन आम्हाला धार्जिन नाही. तसं काय बी नसत रे, उगीच डोसक्यात काहीतरी खूळ घालून घेतोयस तू. हे गपे, तुला काय कळत देवा बिवाच? हा काही कळे ना आमासनी, पण परपंचातलं तरी कळत का नाही? हे बघ तुझं लगीन झाल्याबिगर मी इथून जाणार नाही, आणि मी बी बघतो तुझं लगीन झाल्यावर काय होत ते. अरे येड्या, ईश पिऊन ईशाची परीक्षा घेऊ नये माणसानं, माझं ऐक. हे बघ मी तुझं काय बी ऐकणार नाही. एक लक्षात ठेव, माझ्या लग्नाचा घाट घालतोय, माझ्या मांडवा तुझ मड जाईल. अरे असं काय बोलतोस मग काय? बोलून द्या, तू रागात आहे ना, बोलून द्या. पण एकदा तर लगीन झालं ना तर समज व्यवस्थित होईन बघा. हिमप्पा आता भय म्हणाला ना तो लागा तयारीला. बघितलंस मला काय म्हणलं होत, बाळूच लगीन झाल्या बिगर मी इथून हल्ला नाही बोल. सावकाश म्हणजे बाळू, बाळू काय झालं, बाळू मी म्हणलं नव्हतं आगीशी खेळ खेळू नका म्हणून. देवाच्या व्यवहारामध्ये डबळाडबळ चालत नाही. माझ्यासाठी ही एक करशील नव. हा करीन, बोल. बाळू तू देवाचा माणूस आहे बघ, पण संसार सोडू नकस, माझ्या मुलीला अंतर देऊ नकस, तिथं सांभाळ कर. लोनी तुझ्या बापाची जागीरच लागून गेली जणू, काय ग मडक्याला हाक बी लावायचं नाही सांगू ठेवते. अग आके लोणी लई आवडतं बघ. तर आवडेल की, चांगलं मिटके मारीत खाशील बी. अग पण आता तू आली, तुझ्या मागणं आणखी चार पोरं येतील माझ्याकडे लोणी मागाया. काय मिळायचं नाही लोणी, वय बाहेर दे ना. मिळायचं नाही सांगितलं ना, वय बाहेर. अग मग दे की लोणी पोरासनी. हा म्हणा दे की लोणी पोरासनी, आणि बाजारात जाऊन काय स्वतःला ऐकू. होय म्या म्हणतो बाजारामध्ये लोणी कवच कशाला माणसाने. असं का? अरे पैक मिळतात त्यातनं, कळलं का? ते पैक काय चाटायचे पोराटोऱ्यांचा जीव जाळून काय जग इकत येणार आहेस होय. ए बाबा ते माझं म्या बघन, एक छटाक भर लोणी बी कुणाला द्यायचे नाही सांगू ठेवते. हा इथं दिवसभर घाम गाळून लोणी घुसळावं तवा पैक मिळत्यात, जमिनीत न उगवत नाहीत पैक. अस
पैसे पैसे लई करते ग तू अख जग मालकीच आहे माझ्या कळ का कुठं कुठं पळका दडवून ठेवलं दाखवू का तुला थांब धावतोस तुला म्या ए मडक्या आजपासून जर बायकासने लोणी दिलं तर गाठ माझ्याशी सांगून ठेवतो मामा 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 वाचू रे मामा मला वाचू वाचू अरे भुसनाळ्या कशा पायी ओरडतो रे आणि कशा पायी पाया पडतो माझ्या मामा माझी बाई लय आजारी आहे सरकारी दवाखान्यात ठेवलंय तिला डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करायला लागल डिगभर पैकं लागतील त्याला आमचा पदरीव असा फाटका काय करावं काय बी सुचना म्हणून छान तुमच्याकडे आलोया अरे म्या कुठून देणार पाय का कुबेर का माझा म्यावा नाही का सासरा मला त्यातलं काय बी कळत नाही माझी बाईल गेली तर माझी चिल्ली पिल्ली उघड्यावर पडतील संसार तुटल हो माझा म्हणून नाही देव हायसा तुम्ही आमचा देव हायसा अरे देव कधी पायका देत नाही रे बाबा देव भिकारी बनवते कारण तुम्ही भिकारी बनल्या बघ देवाच्या आठवणच येत नाही तुम्हासनी ए बाळू कशा पाय तुझं कोरडं ज्ञान ऐकवलंय त्याला हा आता कळलं ना व कशा पाय लागतात पैक लई ते जोरे आहेत ना व तुझ्याकडं आता दे की त्याला पैक जास्त तोंड वंगा करून बोल ना ग थांब तुझ्या तोंडामध्ये जळकन निकारच कोंबतो आता काय रे बाबा पैका हवं ना तुला वय व लक्षात ठे हितच जगणाऱ्या प्रत्येक माणसाच्या तोंडाचा घा हितच पेरलेला असतोय फक्त तुम्ही लोकांनी मागायला पाहिजे रे वय मागायचं पर कुणाकडं अरे मग काळ्या इकडं काय चेष्टा करायला आहेस माझी अरे चेष्टा नाही रे बाबा श्रद्धेने जर माणसाने मागितलं की नाही जमिनीत मग पैका उगवेल बघ जमिनीत ना ए आई तुझ लेकरू अडचणीत आहे त्याच्या तोंडचा घास दे त्याला कनवटीला चार पैक बी दे आई आहेस तर आई सारखी वाघ की बाई अग गरज आहे तुझी ये बाई आई सारखी वाघ अरे घे लेका घे काळी आई नवसाला पावली घे आणि लक्षात ठेव कळलं का नवसाला पावली काळी आई खाण्या नारळाला ओटी भरायची काळी आईची गेले का घे वैजी मामा तुम्हाला शब्द कळत तुम्ही शब्द करता तुम्ही देव हायसा देव हायसा देव हायसा बाबा तुम्ही देव हायसा ए लगंबे आता पुरे की अशानं जीव जाईल बघ तुझा नाही येत लोणी ते नाही येत कशा पाहिजे जीवाचा आटापिटा करायली आस अगं पण ह्यो कसला आगोरी प्रकार म्हणायचा अगं चार दिवस आधी पतूर चांगलं मडकबर लोणी निघत होत चार दिवस झाले ताकत लोण्याचा पत्त्याच नाही काय करावे ताकाला लहान पोरांच्या तोंडचा घास काढून घे मग येईल हंडाभर लोणी म्हणतो मी ए बाबा अरे असं नग करूस माझ्या माझ्या ताकाला लोणी लागू दे मी पाया पडते तुझ्या मग एक वचन दे मला ये लोणी बाजारामध्ये जाऊन विकणार नाहीस बर नाही विकायची अस तुमच्या लोकांचं हेच तर आहे नाक दाबल्याशिवाय तोंड चुकडत नाही तुमचं ये बाबा आता दे आपलं काम झाले दे बाईला लोणी ए बघ 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 चार दिवसाच लोणी आलं बघ बघ आलं का आपण हे बाजारामधून विकशील तर मग मात्र नाही रे बाबा नाही विकायची Thank you.
काय राग मारतो या? कुठे गेलात म्हणायचं बाळू मामा? अरे त्याचं काही एक ठिकाण असतो आहे, आता इथं तर दुसऱ्या कलाकाला बोलती कडत आपण भेटतील ना. माझ्या लेकराला थोरल्या बोताने झपटलंय, समजा उपाय करून झालं. तांत्रिक मांत्रिक डॉक्टर वैद्य पण एक बी उपाय कामाला येईना. काय हो, मी ऐकलंय बाळू मामानी लय भूत सरळ केलेत म्हणून. म्हणजे अरे शंका आहे काय मरदा तुला? अरे बाळूचा नुसता आवाज ऐकला ना की अख्खी भूत डुंगण्याला पाय लावून पाहते. ती या पंचक्रोशीतली आसपासची शेकडोनी भूत उतरवली त्यांनी. मग तर मला बाळू मामा भेटायलाच हवत. हा बघूया, तुझं नशीब असेल तर बघू आपण. चल तिकडे. खेचर तर इथंच आहे आणि मेंढ्या कुठं दिसे ना. बाळू बाळू ओ बाळू, तिकडंच असेल बघा. बाळू अरे बाळू, अरे बाळू, अरे बाळू इथंच आहे. ए बाळू, ए बाळू, अरे उठकी लगा. हा बघ सत्तू धनगर आलाय. अरे त्याच्या लेकाचं भूत काढाय म्हणून आलाय तुझ्याकडे. ए मर्दा, अरे उठ केलं का? काय काय झालं याला? ए बाळू, ए बाळू, बाळू, हा ए बाळू, अरे बाळू, बाळू काय झालं तुला? अरे अरे गेला की ओ माझं बाळू, अरे बाळू, ए बाळू. अरे देवा देवा, असं कसं झालं? रडू नकस बाई, रडू नकस. अगं त्या पोरीकडे बघ, आधीच ती पोटूशी, त्या तिच्यावरही कोराड कोसळली. अगं तिला सांभाळायचं सोडून तू काय रडत बसलीस? तिनं धसका घेतला तर काय होईल? सांभाळ बाई, सांभाळ तिला. बा अरे लय उशीर झालाय, आता उचला यावं. वय वय उचला बाबांनो उचला, जाणारा माणूस तर गेला, आता रडून काय होणार आहे? रीत भात तर करायला हवी ना. उचला बाबांनो उचला. कशा बाहेर रडते तू? मेल बिलेल नाही म्या. काय हा येडेपणा? आता काय लहान आहेस तू मरणाचं सोंग घेऊन पाडायला? अरे बा सोंग नाही रे बाई, सोंग नाही. मी बोलत होतो माझ्या इट्टलाशी, त्याच्याशी बोलताना माझा मी राहतच नाही. मग कुठलं आलंय मरणं आणि कुठलं आलंय जगणं? मला कुठं कळते कोण ओरडते कोण काय? निघा की पोचवली का मला? हा तिरडी बांधते. हे निघा चल. अरे निघा की राव. बाळू ये सत्तू धनकर, आपल्या पोराच भूत उतरायचं होत मुंशन आला होता तुझ्याकडे. एक रुपया घेईन. आ म्या तर ऐकलं होतं तुम्ही भूत काढायचं पैसे घेत नाही. अरे माजलाय तुम्ही लोक, देवानं पैके घेतल्याशिवाय त्याची किंमतच कळत नाही तुम्हाला. आता माझ्या सपनात इटल आला होता. मला म्हणलं गुरु कर. म्या म्हणलं आता कुणाला करायचं गुरु? माझा मीच विचार केला, आता हे भूत काढलेलं पैक घ्यायचं, ते जमवायचं आणि जो माणूस बरोबर तेवढेच पैक माझ्याकडे मागल त्याला करायचा माझा गुरु. अरे दरबाई आहेत, दमाया झाले काय? सा
सावकाश 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 आई माझ्या जाणं चालवत नाही बघ आता पाय नुसते दुखायला लागले चमक भरली पायात आता दमाळा व्हायचं नाही तर काय भरले दिसायची बाई तू कधी मधी उठते नि चालायला लागते शंभर शंभर कोसला कोणाचं काय ऐकायचं नाही काही नाही कुणी बी काय बी म्हणू दे पण मी आकोळला जाणार म्हणजे जाणार आज पतूर कधी आकोळचा उरुस चुकवलाय भाई म्या अगं ते खरं ग पण पण नाही बेन नाही यासनी बी आवडलं नाही माझं जाणं लई वळडत होते जीव खाऊ म्या पण म्हटलं पायतानानं चांबड लोळवलं तरी बी म्या जाणार म्हणजे जाणार हा अन असं कितीच लांब राहिले ग आकुळ उद्या सूर्य डोईवर येईस तोर पोचतोय बघ आपण आई हे बघ असं करू ती वस्ती दिसते ना हा तिकडं आजची रात काढूच चल 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 बाई चल चल माझ्या चानं आता उभं राहत नाही थांब तिथंच तुम्ही आता इथं कसं काय बाबा माझ सोड स्वतःच बघ हा पोटातल्या जीवाला मारायला नाही गेलस काही तशीने हा काय लाज नाही वाटत तुला बाळू उगा काही बाई बोलू नकोस तू गप ग तुझीच फुस लावलीस तिला तू हा तुला सांगितलं होतं की नाही तळ सोडून निघायचं नाही म्हणून सांगितलं होतं की नाही काय ऐकत नाहीस तू माझ हे बाई आता तरी ऐक रात्र वैऱ्याची आहे सटवाई टपून बसली घाव घालाया हे बघ म्या इथं रिंगण मारतो या रिंगणाच्या बाहेर काय बी झालं तरी बाहेर पडायचं नाही कळ का या रिंगणाच्या बाहेर पडलीस तर काय खरं नाही सांगून ठेवतो हागण मुतन काय बी इथंच रिंगणामध्ये कळ का माझं ऐक नाहीतर मग काय खरं नाही निघतो म्या काय होत बस खाली बस आहे बस बस काय व्हायले काय व्हायले लई दुखते बघ मुरडा यायला लागला अरे देवा दिवस भरलं काय म्हणायचं ही कसली परीक्षा बाई जरा धीराने घे थोडी आडोशाला जाऊन येते जा बघ जा अग पण रिंगणाच्या बाहेर पाहून टाकायचं म्हणजे अगं याच काय ऐकतेस बायकांचे दुखणे बायकांनाच भारी पुरुषांना काय कळतं त्यातलं अगं रिंगणाच्या बाहेर नाही जर गेलीस तर जीव जाते तुझा जा जा बघ जा ऐक या रिंगणाच्या बाहेर पडलीस तर काय खरं नाही झालं समाधान झालं का समाधान पोटातल्या पोराचा जीव घेतलास तू चांडले अरे कोण आई आहेस का कोण आहेस तू सांगितलं होतं की तुला बाहेर पडू नको काय ऐकलं नाही तू माझं काय ऐकलं नाही तू तुझ्या बापाला वचन दिलत म्हणून तुला सर्वाला आलतो इथं जा मर तिकडं निघालो मी आतापासून माझा तुझा संसार मोडला आता तुझा मला काही संबंध नाही विठ्ठलाला व्हायला द्या चलतो म्या महाराज काय रे बाळू तुम्ही मला ओळखले महाराज
अरे आई कधी लेकराचं नाव विसरेल का? काय हवंय तुला? म्या प्रवासाला निघालोय महाराज. कसल्या प्रवासाला चाललाय? विठ्ठलाला भेटायचंय मला. अरे विठ्ठल असा भेटत नाही, आधी गुरु भेटावा लागतो. मग तुम्हीच व्हा की माझे गुरु. मी तुझा गुरु? अरे पण तू मला गुरु दक्षिणा नाही दिलीस. मग देईन की? अरे मग दे दे, भूत उतरवून खूप पैसा जमवला अशी दे दे सगळ्या दे. किती गुरुदक्षिणा द्यायची म्या? आता एक भूत उतरायला एक रुपया, अशी 120 भूत उतरवलीस मग 120 रुपये दे 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 लवकर. गुरु माऊली गुरु माऊली धन्य झालं गुरु माऊली. भेटला माऊली भेटला, किती वर्ष वाट बघत होतो ते तुम्ही भेटलात गुरु माऊली. ही घ्या गुरुदक्षिणा, ही घ्या. आता मला तुमचा गुरुपदेश द्यावा. अरे बाळू, गुरुपदेश करायचा अजाण लोकांना. तू मुळातच सर्व जाणतो, असं आहे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ, अशी तुझी स्थिती आहे बाळू. अरे गुरु विना मोक्ष मिळत नाही म्हणून तुला भेटायला. आणि खरं सांगू, तुझ्यासारखीच माझ्या मनात देखील तुझ्या भेटीची आस होती. अरे तू काय मी काय, आपण दोघं त्या देवाची माणसं. गुरु माऊली, तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना? नाही, मी सदैव तुझ्या बरोबर राहील कायम, अगदी तुला मोक्ष मिळेपर्यंत. बाळू, आतापर्यंत जसा वागलास तसाच वाग, तसाच जग. अरे या जगात अफाट दुःख भरलेलं आहे, ते सगळं दुःख आपल्या ओंजळीत घे आणि पिऊन टाक. जेवढं दुःख तुझ्या उरात साठवशील तेवढ्या लवकर तुला विठ्ठल भेटेल. तू योगी आहेस, जा जा या जगाला योग सामर्थ्य शिकव, जा. धन्य झालो गुरु माऊली, आता एकदा माझ्या डोक्यावर या बाळूच्या डोक्यावर हात ठेवा. आता यो बाळू धन्य झाला. यो बाळू धनगरा तपत्तूर मेंढरं राखत होता, आता तुमच्या आशीर्वादानं माणसं बी राखेल. हो गया, अभी काटू क्या? अरे बाबा लवकर काप, तो बाळू मामा यायच्या अगोदर काप. शिवप्पा, ए शिवप्पा, शेळी का वळायला लागले? अरे देवा माझ्या कर्मा. ए शिवप्पा, का कानामध्ये सुमकोम लागल तुझ्या, बाहेर ये. आता काय करायचं? अरे तुझ्या, चल बघूया. येस चुकली आता बाहेर येतो का मी आतमध्ये येऊ? काय झालं मामा? पण मला विचारतोय काय झालं म्हणून. शेळी कशा पाहिजे वरडाले? काय नाही, कुठं काय, काय नाही. लबाड बोलू नग, माझ्या संकट गाठ आहे, हात पाय वाकड करून टाकेन. मामा मामा एकदम माफ कर, पण असं काही करू नका मामा. बोल आतमध्ये काय चालले, बोलतो का आता? मामा मामा तुम्हाला माहिती सर, माझ्या लग्नाला 7 वर्ष झालं, पर कारभारणीच्या पोटाला मूल बाळ काय होईना. लोकांनी हटको हटको माझं जीवन कसं करून टाकलं, भक्ताकडे गेलो उपाय विचाराय. तो म्हणाला, गाभण शेळी बळी दे, तुझ्या बायकोची कूस उजल. अरे शिंकळीच्या, केवढं मोठं पाप करायला निघाल तू. आतमध्ये शिळीला घेऊन बाहेर ये. वैजी बघ रे, बघ रे हिच्याकडं. हा आई होणार आहे रे ती. काय ग, एका आईला मारून आई होण्याची सपान बघतीस वय ग? सात जलम कुस उजवायची नाही तुझी. मामा नाही मामा, अहो पुन्हा असं नाही होणार हो, पदर पसरत तुमच्या मोर. एक डाव फक्त, एक डाव माफी कराव. हा तशान पण आला वे तुला. हा काय करायला निघाली होती तू? अशा मोक्या जनावरांना मारून देव कधी पावत नाही, ध्यानात ठेव. अरे थोडं तरी शानवा की लेखान, थोडं तरी शानवा. वयजी ए शिवप्पा, तुझ्या पर्सामध्ये आंबा आहे ना? वय
अरे मी खायला घाल की तुझ्या कारमारणीला एक का दहा पोर होतील जाकड ये रे बाय माझे भूक लागली तुला भूक लागली येळवर हाक मारलीस ग मला नाहीतर काय तरी अनर्थ घडला असता जा तिकड चल आता माझ्या बंगल्यात अरे बास झालं बाबा आता किती करशील रे बाबा माझ्यासाठी झालं की आता जायची येळ आली माझी पालं उचलायची येळ आली रे बाबा असं का बोलू आता असं काय आणि तस काय अरे बाबा धनगराची जात र बाबा आमची एका ठिकाणी जास्त वेळ मुक्काम नाही करायचा पाल छातीवर घ्यायची आणि हिंडत राहायचं इकडनं तिकडं तिकडनं तिकडं त्यो त्यो फिरविल तस मामा यो कोण अरे त्यो वर बसलाय ना व देव हा समजा जगाला आलो होते मला बी त्योच आलो होते आदमापूरच्या डोंगरावरनं माझ्याकडे ये असं सांगाव धाडलाय त्यानं जायला पाहिजे रे बाबा नोकर आहे मी त्याचा पगारावर ठेवलेला किरपेच्या पगारावर मला त्योच पोचतोय मामा तुम्ही गेले आम्हाला कोण अरे बाबा येडा का कोळा रे तू असं कोणाच्या जाण्याने कोणाचं काही अडत नाही रे बाबा आणि माझच म्हणशील मी आता धनगर बाबा अरे धनगर पालं उचलतोय तेव्हा जमिनीवर कोणा ठेवतो की नाही तस मी आभी राहणार इथ फक्त तुम्ही मला हाक मारायची मी येईन तुमच्या हाक मध्ये जान असायला पाहिजे मला बघण्याची नजर असायला पाहिजे मी येईन तुमच्यासाठी आराम कर नाही रे बाबा तरस तर आता संपत आला रे आता आराम करायचा तो कायमचा बरे ये बाबा माझ्या माग माझ्या माझ्या मेंढ्या सांभाळशील ना रे सांभाळ माझा लई जीव गुंतला रे त्याच्यात आणि तुला 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 सांभाळाय झालं नाही तर मला हाक मार मेन बाबा मेंढे म्हणजे पोर आहेत रे माझी लई जीव गुतला आहे त्यांच्या कळ का मामा मामा डॉक्टरसनी बोलवू का अरे येड्या तो बसलाय ना वर मोठा डॉक्टर तो लई झालीम उपाय करते इथं का अरे बाबा मी सांगितलेलं ध्यान ठेवा कोणाला नाडू नका मुक्या प्राण्यांवर प्रेम करा माया द्या माया करा आणि लक्षात ठेवा त्यो आहे वरचा देव तो तुमच्याकडे पाहतोय हा त्याच्यावर विश्वास ठेवा मी हा
Yeah!